हाय मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मी आली आहे माझ्या माहेरी. तर अचानकच आले, अचानकच प्लॅन ठरला. ऍक्च्युली आमचा तीर्थाचे पप्पा, मी आणि तीर्था असं आम्ही तिघ जण येणार होतो बाईकवर. शनिवार रविवारची सुट्टी असते त्यांना म्हणून, पण अचानक आयत्या वेळेला त्यांनी प्लॅन चेंज केला आणि मग मी एकटीच आले. मला आमच्या पप्पांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी तिथून बसवून दिलं आणि इथे माझ्या पप्पांनी म्हणजे पप्पा मला घ्यायला आलेले. तर मी आली आता माहेरी. तर का आले? कारण तीर्था आता छान खेळायला लागलीये, ओळखायला लागलीये सर्वांना. आणि मम्मी पप्पांचा रोज व्हिडिओ कॉल येतो, त्यावरती छान चेहरे करते, ओळखते सर्वांना. तर त्याचं त्यांना खूप कुतूहल वाटतं आणि नक्कीच त्यांचंही पहिलं नातवंड आहे ते, तर त्यांना खूप ओढ लागते तिची. तर तिच्या आईला, आबांना आणि मामाला तिला भेटायची इतकी उत्सुकता झाली होती आता की त्यांनी सांगितलं की तू नाही आली तर आम्ही तुझ्या घरी येऊन राहू, तर तू ये 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 इतका हट्ट लावला मागे की शेवटी मला यावंच लागलं. मग मी तीर्थाच्या पप्पांना घेऊन येणार होते 2 दिवस, पण मग त्यांचं नाही जमलं म्हणून मग त्यांनी मला पाठवलं. तर आम्ही आलोय आता तीर्थाच्या मामाकडे. तर मी तुम्हाला पहिले तर घर दाखवते आणि मग भेट करून देते माझ्या मम्मी पप्पांची आणि माझ्या भाऊची. तर चला आपण घर बघूया. तर हे आहे माझ्या मम्मी पप्पांचं घर. साधं सिंपल आहे. ही बेडरूम आहे. पाऊस चालू होता म्हणून त्यांनी खाट मध्ये ठेवली आहे. त्याच्यानंतर इकडे आहे किचन. हे असं त्यांचं किचन आहे इकडे. आणि इकडे आहे हॉल. इकडे हा तीर्थाचा मामा आहे. हाय. आणि तीर्था बसली तिच्या आजी आजोबांसोबत. हाय कर बाबू. हाय. वाटी हातात घेऊनच हाय करते ती. माझ्या पप्पांना बगीचाची खूप आवड आहे. तर हे बघा, इकडे मोगरा आहे, कढीपत्ता, रामफळ, अजून हळद वगैरे असे बरेच झाडं लावलेले आहेत त्यांनी. हे तीर्थ आता मला बघून रडते. अजून आज फर्स्ट डे आहे ना, तर ती थोडी अजून मॅच नाही झाली आहे त्यांच्यात. थोडी मला बघितल्यावर रडते. इकडे मनी प्लॅन आहे. इकडे हे ख्रिसमस ट्री वगैरे कुंड्यांमध्येही बरेच झाडं लावलेत. त्याच्यानंतर इकडे हा बाजूला पोर्च आहे. हा साईडचा प्लॉट रिकामा आहे, तर पप्पांनी इथे असंच थोडस गार्डनिंग केलंय. इकडे पपईचे झाड आहे. इकडे शेंदळी म्हणतात तर त्याचा वेल आहे. आता बरेच कमी झालेत. हे बघा, तुम्हाला दाखवते. हे असे शेंदळे असतात, त्याचे दाणे लावून भाजी केली जाते. तर त्याचा वेल होता, खूप निघाल्या त्याला शेंदळ्या, आता कमी झालेत. आणि हे आहे हदग्याची फुलं. आयुर्वेदिक औषधी असते ही, पण चांगली असते शरीरासाठी आणि सीझनवरच येतात. हे बघा, खूप लागलेत, खूप मोठं झालं हे झाड आणि खूप फुलं लागलीत त्याला. छान लागते त्याची भाजी पत्ता कोबी सारखी. त्याच्यानंतर इकडे खाली आहे जास्वंदाचं. हे इकडे आहे शेवग्याच्या शेंगांचं झाड. त्याच्यानंतर इथे बाजूलाच आहे बोराचं झाड. बोर लागले त्याला छोटे छोटे. हे बघा, मस्त असे बोर लागलेत. त्याच्यानंतर इकडे आहे पपई. तर इथे छान अशा पपई लागल्यात 10-1, छोट्या छोट्या आहेत अजून. त्याच्यानंतर इकडेही काही झाडं लावलेत. हे तुरीचं झाड आहे. आणि इकडे कुंडीतही असं जास्वंदाचं फुलांचं झाड लावलंय पप्पांनी. आणि इकडे बॅक साईडला यांच्या आता नवीन घरांचं काम सुरू झालंय, बांधकाम. तर हे बघा, मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते मम्मीन त्यांच्या घराचा. एकदम हिरवळ आहे त्यांच्या घराच्या आजूबाजूला, अगदी छान वातावरण असतं. हे बघू शकता तुम्ही किती छान हिरवळ आहे. तर असं आहे माझ्या मम्मी पप्पांचं घर, म्हणजेच माझं माहेर. तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जास्त मला शूट नाही करता आला. मी पूर्ण व्लॉग शूट करणार होते आजचा घरून निघाल्यापासून,
पण अचानक ठरल्यामुळे आणि तीर्थाचे पप्पाही नव्हते सोबत, त्यामुळे बॅगही आणणं तीर्थालाही घेणं, सो मला व्लॉग शूट नाही करता आला. म्हणून मी इथे आल्यावर थोडंसं तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून सांगा. आणि पुढचे व्लॉगसाठी, पुढच्या व्हिडिओंसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.